सर्वोच्च न्यायालयाची मराठी पाट्यांबद्दलची डेडलाईन फक्त मुंबईसाठी लागू होते, इतर ठिकाणी जबरदस्तीने कारवाई केल्यास व्यापारी विरोध करतील असा ठाम इशारा राज्य व्यापारी संघटनेच्या दीपेन अग्रवाल यांनी दिलाय. मनसेने सक्ती केल्यास व्यापारी रस्त्यावर उतरतील असा इशारा सुद्धा देण्यात आलाय. पुणे शहरातील सर्वात जास्त माशांचा तलाव म्हणून प्रसिद्ध असलेल्या जांभुळवाडी तलावात एकही मासा जिवंत नसल्याचं समोर आलंय. सांडपाणी तसंच केमिकलयुक्त पाणी सोडल्यानं या तलावातले लाखो मासे मृत्यूमुखी पडलेत. या विरोधात संघर्ष सेनेनं आंदोलनाचा इशारा दिलाय. चंद्रपूर जिल्ह्यातील एका वाघानं चार राज्यातली जंगल आणि शेकडो किलोमीटरचं अंतर पार करून ओरिसा राज्यात आपला अधिवास निर्माण केल्याची बाब समोर आली आहे. केंद्र सरकारच्या वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेनं या घटनेला दुजोरा दिलाय. चंद्रपूरच्या सिंदेवाही तालुक्यातील हा वाघ असून ब्रह्मपुरी 21 असं त्याचं नाव आहे. त्यानं तब्बल 2000 किलोमीटरचा प्रवास केलाय. 11 फुटांचा महाकाय अजगर कुत्र्याला गिळत असताना उरणमध्ये सापडला. सर्पमित्र विवेक केणी यांनी त्याला पकडून जंगलात सोडून दिलाय. 2000 रुपयांच्या नोटा सध्या बंद झाल्या आहेत. नोटा बदलण्याची मुदत देखील संपली आहे. तरीही नवी मुंबईतील बेलापूर इथल्या आरबीआयच्या कार्यालयाबाहेर नोटा बदलण्यासाठी नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसून येत आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांनी ज्या ठिकाणी मोरयाचा धोंडा इथे पूजन केलं होतं ते पर्यटन स्थळ व्हावं यासाठी नौसेनेकडून भव्य मंदिर उभारलं जात आहे. या मंदिराचं शासकीय भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी केलं आहे. गोंदिया जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या 40 पेक्षा अधिक धान खरेदी केंद्रावरून धान खरेदीला सुरुवात झाली. गेल्या 3 दिवसांच्या कालावधीत 11,464 क्विंटल धान्य खरेदी करण्यात आलंय. तर येत्या 4-5 दिवसात धान खरेदी केंद्रांची संख्या वाढवली जाण्याची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते. नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये यंदा लाल ओल्या मिरचीची आवक वाढली. आतापर्यंत बाजार समितीमध्ये 90,000 क्विंटल मिरचीची आवक झाली असून ओल्या लाल मिरचीला 3,000 ते 6,800 रुपयांचा भाव मिळतोय. जायकवाडीमध्ये पाणी आल्यानं जालन्यामध्ये जल्लोष करण्यात आला. गावागावात शेतकऱ्यांनी फटाके फोडले आणि आनंद व्यक्त केला. मराठवाड्याचं पाणी अडवण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातल्या नेत्यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या विरोधात समृद्धी साखर कारखान्याच्या मार्फत सतीश घाटगे यांनी दाखल केलेल्या हस्तक्षेप याचिकेला यश आल्यानं हा जल्लोष करण्यात आला. महाराष्ट्र तेलंगणा सीमेवरच्या महाराष्ट्राच्या हद्दीत असलेल्या 14 गावात तेलंगणा विधानसभेचा प्रचार जोरदार सुरू आहे. 14 गावातील 3,500 मतदार तेलंगणा राज्याच्याकरता विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करतील. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कथित नोकर भरती आणि इतर घोटाळा प्रकरणी तातडीनं प्रशासक नेमावा अशी मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आली. सुमारे 1100 कोटी रुपयांचा घोटाळा यात झाल्याचा आरोप करण्यात येतोय आणि चौकशीच्या मागणीसाठी उपोषणाचा इशाराही देण्यात आलाय. धुळे महापालिकेचे पांझरा किनारी उभारण्यात आलेलं नवीन उद्यान त्याच्या उद्घाटनाच्या आधीच वादात सापडलंय. सुमारे 7 कोटी रुपये खर्च करून बांधलेल्या या उद्यानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात येतोय. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या उद्यानाचं उद्घाटन होणार आहे. चंद्रपूरच्या जुना बरोरा नाका इथे रेल्वे ओव्हरब्रिजचा चुकीचा उतार पुन्हा एकदा अपघाताचं कारण ठरलाय. हा पूल चढताना एक मालवाहू ट्रकचे ब्रेक फेल झाले त्यामुळे ट्रक वेगानं मागे आला. मागे येताना त्यानं 4 गाड्यांना जोरदार धडक दिली यामुळे त्यांचं अतोनात नुकसान झालंय. अमरावती जिल्ह्यातील आष्टा परिसरात समृद्धी महामार्गावर चालकाला झोप लागल्यानं कार दुभाजकाला धडकली आणि अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झालाय तर 1 जण गंभीररित्या जखमी झालाय. पिंपरी चिंचवड शहरात देशातील पहिलं भारतीय गोवंश आणि कासवांचं प्रदर्शन भरवण्यात आलं. या प्रदर्शनात देशाच्या विविध राज्यातून पशु मालकांनी आपापल्या पशुधनासह हजारोंच्या संख्येने हजेरी लावली होती. आमच्या नावे शेती आहे, आम्ही पूर्वापार शेती करतो त्यामुळे आम्ही देखील कुणबीच आहोत, आम्हाला सुद्धा कुणबी प्रमाणपत्र द्या अशी मागणी सकल लिंगायत मोर्चानं केली आहे.
लिंगायत समाजाच्या वतीने या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सुद्धा देण्यात आले। राज्य सरकारने जायकवाडी धरणातून मराठवाड्याकरता पाणी सोडण्याचे आदेश दिले। यानंतर नाशिकच्या दारणा धरणातून जायकवाडी धरणाच्याकरता पाणी सोडण्यात आले। शहरात धरणातून 100 क्युसेकच्या वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे, त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। नाशिकच्या पाठोपाठ नगर जिल्ह्यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आला असून अकोले तालुक्यातील निळवंडे धरणातून 100 क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जाईल। टप्प्याटप्प्याने निसर्ग अधिक हे पाणी अधिक पुढे पोहोचेल। निळवंडे आणि भंडारधरा धरणातून 3.36 TMC पाणी सोडलं जाणार आहे। जालन्यातील आंतरवाली सराठी दगडफेक प्रकरणी अटक केलेल्या आरोपींना 2 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली। अंबडच्या जिल्हा आणि अप्पर न्यायालयानं हा निर्णय दिला। आंतरवाली सराठी इथे मराठा आंदोलनाच्या दरम्यान पोलिसांवर दगडफेक करण्यात आली होती आणि त्याचा तपास करत असताना पोलिसांनी ऋषिकेश बेद्रे याच्यासह 3 जणांना अटक केली। मालेगाव चांदवड आणि येवला यासह नाशिक जिल्ह्यात तब्बल 1,43,956 कुंडी मराठा नोंदी सापडली आहेत। आतापर्यंत 83,64,865 दस्तऐवजांची तपासणी करण्यात आल्याचं कळतं। भंडारा जिल्ह्यामध्ये धान खरेदीला सुरुवात झाली आहे। जिल्ह्यातील 131 आधारभूत धान खरेदी केंद्रावर ऑनलाईन नोटीस नोंदणीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांचे 712 ऑनलाईन करण्यात आले आहेत। आतापर्यंत 34 आधारभूत धान खरेदी केंद्रावर 31,500 क्विंटल धान खरेदी करण्यात आलं आहे। MPSC मार्फत घेण्यात येणाऱ्या गट क आणि ब मधील क्लार्क तसंच टॅक्स असिस्टंटच्या मुख्य परीक्षा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या परीक्षा 17 डिसेंबरला एकाच दिवशी आल्यानं विद्यार्थ्यांचा काहीसा गोंधळ उडाला होता, मात्र आता सार्वजनिक बांधकाम विभागाची परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे। बीड जिल्ह्यातील रिक्त असलेल्या 1,122 पोलीस पाटील पदांची भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। परीक्षेचा कालबद्ध कार्यक्रम जाहीर झाला असून 5 आणि 6 डिसेंबरला आरक्षणाची सोडत निघेल। दौंड तालुक्यातील मलठण इथे पुणे सोलापूर लोहमार्गाच्या खालती नव्यानं केलेल्या भुयारी आणि भारताकरता हा अत्यंत गौरवाचा दिवस आहे, त्यामुळे मी आमच्या माननीय पंतप्रधान मोदीजींचं आणि त्याच्यासोबत तेजस डेव्हलप करणाऱ्या संपूर्ण टीमचं आणि आमच्या वायुसेनेचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा। दौंड तालुक्यातील मलठण इथे पुणे सोलापूर लोहमार्गाच्या खालती नव्यानं केलेल्या भुयारी मार्गाची दुरवस्था झाली आहे। प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतोय। भुयारी मार्गामध्ये माती टाकण्यात आली होती, त्यामुळे प्रचंड चिखल झाला आहे, गाळ झाला आहे, त्याचा निचरा होत नाही। सिमेंट पाईपलाईनमध्ये जाऊन हे सगळं साठत आहे, त्यामुळे चिखल आणि गाळ काढण्याची मागणी गावकऱ्यांच्याकडून करण्यात येते आहे। साठा असतानाही खत दिलं जात नसल्यानं वाशिमच्या शिवसेनेच्या ठाकरे गटाचे जिल्हा परिषद सभापती सुरेश मापारी यांनी कृषी अधिकाऱ्यांच्यासोबत काही खत विक्री दुकानांवर छापे घातले। यावेळेला त्यांनी शेतकऱ्यांच्या मागणीनुसार युरिया खत उपलब्ध करून देण्यासह ज्यांनी स्टॉक करून ठेवलेला होता अशी गोडाऊन सील करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या आहेत। यावेळेला उबाठा गटाचे कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते। गडचिरोली जिल्ह्यामध्ये वाघांनी हैदोस घातल्याचं दिसून येत आहे। वाघाच्या हल्ल्यात 2 घटना समोर आल्या आहेत, दोघांचा मृत्यू झाला असून परिसरात मोठी दहशत आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं वाकड परिसरातील कलाटे गार्डनच्या जवळ तब्बल 12 अनधिकृत पत्र्याच्या शेड जमीनदोस्त केले आहेत। परवानगी न घेता या जागेवर अतिक्रमण करण्यात आलं होतं आणि शेड उभारण्यात आल्या होत्या। गुरु नानक देव यांच्या 554व्या प्रकाश पर्वाच्या निमित्तानं अकोला इथे शीख बांधवांच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। प्रकाश पर्वाच्या निमित्तानं शहरातून एक प्रभात फेरीसुद्धा काढण्यात आली। या दिवशी गुरु नानक साहेब अखंड पाठ कीर्तन आणि
निशाण साहिब कापड बदलण्याचा सोहळा पार पडला। शिर्डीतील द्वारकामाई मंदिरात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रूढी प्रथेनुसार विधिवत पूजा करून तुळशी विवाह सोहळा पार पडला। द्वारकामाई मंदिराच्या सभामंडपात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी शिवाशंकर यांच्या हस्ते तुळशी विवाह पूजा करण्यात आली। शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना पोलिसांनी अटक केले। तुपकर यांनी मंत्रालयाला घेराव घालण्याचा इशारा दिला होता। यानंतर चर्चेतून तोडगा न निघाल्याने कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न असल्याचं सांगत पोलिसांनी त्यांना अटक केली। आपल्या नशिबात असेल तर आगामी निवडणुकांमध्ये आपण सगळ्यांना चारी मुंड्या चीत करून पुन्हा एकदा भगवा घेऊन येऊ, मात्र नशिबात नसेल तर येणार नाही, असं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय। पाळधीमधल्या भजनी मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते। सुप्रिया सुळे सत्ता गेल्यानं वैफल्यग्रस्त झाले असून त्यांना इतरांची अकार्यक्षमता दिसत असल्याचा टोला राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावलाय। गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे उत्तम पद्धतीनं काम करतायत म्हणून त्यांना पोटशूळ उठत असल्याची टीकाही त्यांनी केली। ब्रह्मदेव जरी समोर आला तरी 2024 सांगोला इथून विधानसभेची निवडणूक लढणारच अशी घोषणा अजित पवार गटाचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली आहे। त्यांच्या या वक्तव्यानं आमदार शहाजीबापू पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत। गेल्या लोकसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात उभे राहिलेल्या डॉक्टर राजेंद्र शिंगणे आणि प्रतापराव जाधव यांनी बर्थडे सेलिब्रेशन केल्याचं समोर आलंय। यावेळेला राजकीय वैर बाजूला सारत प्रतापराव जाधव यांनी शिंगणे यांना घासही भरवला। वंचितनं सोबत यावं ही आमची नेहमीच भूमिका असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलंय। वंचित सोबत येणं म्हणजे व्यापक पक्ष आणि सर्वधर्म समभाव संविधान सांभाळणारे सगळे पक्ष एकत्र येतील आणि त्यामुळे आपली ताकद वाढेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला। आम्ही या महाराष्ट्रात आता सभासुद्धा घेऊ नयेत का, असा प्रश्न स्वराज्य संघटनेनं करत सभा उधळल्यास जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिलाय। छत्रपती संभाजीराजे यांनी आपल्या कार्यकर्त्याला समजावून सांगावं असं वक्तव्यही त्यांनी केलं। हिंगोलीतल्या ओबीसी मेळाव्याची तयारी अंतिम टप्प्यात आली असून मेळाव्याला उपस्थित राहणार असल्याचं विजय वडेट्टीवार यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलंय। आम्हाला कोणाचं नुकसान करायचं नाही, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं अशी मागणी त्यांनी केली। उसदर आंदोलनाच्या वरून सदाभाऊ खोत आणि राजू शेट्टी या प्रमुख नेत्यांमध्ये चांगली जुंपली। गिरे तो भी टांग ऊपर अशी अवस्था कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकरी नेत्यांची झाल्याची टीका सदाभाऊ खोत यांनी केली। बुलडाण्यातील एका कार्यक्रमात आमदार संजय रायमुलकर यांनी थेट उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं। मागचे मुख्यमंत्री कधी 2.5 दिवस सुद्धा मंत्रालयात दिसले नाहीत असं म्हणत त्यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली। 12 वर्षात उद्धव ठाकरे कधी भेटले नाहीत आणि आताच्या मुख्यमंत्र्यांची 24 तासात कधीही भेट होते असंही रायमुलकर यांनी नमूद केलं। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखालती काढण्यात आलेली महाविजय संकल्प यात्रा मालेगावात दाखल झाली। यावेळेला यात्रेचं जोरदार स्वागत करण्यात आलं, तसंच बावनकुळे यांच्यावर पुष्पवृष्टीसुद्धा करण्यात आली। मी लेचापेचा माणूस नाही, 15 दिवस डेंग्यूमुळे आजारी होतो, राजकीय आजार माझ्या स्वभावात नाही, असं वक्तव्य अजित पवार यांनी केलंय। अजित पवार यांची भेट तक्रार करण्यासाठी नव्हती, तक्रार करण्याचा माझा स्वभाव नाही असंही त्यांनी नमूद केलं। राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेले आरोप प्रत्यारोप यावर अजित पवार यांनी रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे। राज्यात मराठ्यांना टिकणारं आरक्षण देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, मात्र राज्यात सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे। कोणी आरे केलं की समोरचा कार्य करतो, पण ही आपली संस्कृती नाही, असं म्हणत अजित पवार यांनी सर्व नेत्यांचेच कान टोचले आहेत। राज्यामध्ये 200 आमदारांचं सरकार आहे पण हे स्थिर नाही, महाराष्ट्रात प्रचंड अस्वस्थता आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली। मराठा आरक्षणाचा प्रश्न सरकारला नीट हाताळता आला नाही असंही त्या 200 आमदार एकत्र आहेत कोण म्हणतं सरकार स्थिर नाही, असा प्रश्न अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्या टीकेला उत्तर देताना केला।
यांच्या नेतृत्वाखाली सरकार चांगले काम करत असल्याचं सुद्धा अजितदादा म्हणाले. बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक, लगेचच परत येतो.